laporan tadi itu akan masuk lalu tekstan ke lalu ia disyawal sikul itu ada kaya bola tera karena dekir gram mausari man bukti asal benar atau jikin ke apa kaya ini aja dikenal disini. गोदाधाम सरलाबेटाचे मंत्री रामगिरी महाराज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध नोंदवला. शहरातील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान रामगिरी महाराजांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर संताप व्यक्त करत हिंदू धर्मावर व आमच्या देवी देवतांवर कोणी टीका करतील हे आम्ही कदापि सहन करू घेणार नाही, त्यांना प्रत्युत्तर आम्ही नक्कीच देऊ असे देखील वक्तव्य रामगिरी महाराजांनी केले. पुढे त्यांनी शरद पवार यांच्याबाबत भूतकाळात घडलेला एक प्रसंग देखील सांगितला. पाचशे वर्षापूर्वी बाबरनासा अक्रांत भारतामध्ये आला, आपल्या हिंदू धर्मियांना आहत करण्याकरता आणि राम मंदिर पाळून त्यांनी त्या ठिकाणी मस्जिद बनवली. कदाचित मंदिर अधिकार असो इतर कुठेही ती जर मस्जिद बांधली गेली असती तर कोणी विरोध केला नसता. काय आवश्यकता होती मंदिर पाळून मस्जिद बांधण्याची? परंतु अशा प्रकारे आक्रमकांचा हा स्वभाव औरंगजेबाने काय केलं? गजनीच्या मोहम्मदने काय केलं? अशा प्रकारे जे आक्रांत होते या आक्रांतांनी जो आकार माजवला तो अत्याचार केला. या विषयावर सेक्युलरवादी काही बोलायला तयार होत नाही, पण काही दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं राम मांसाहारी होते. त्यांना काही विचारलं तुम्ही जे बोलताय त्याचं प्रमाण काय? त्यांनी प्रमाण सांगितलं वाल्मिकी रामायणामध्ये अयोध्या कांडाच्या 52व्या सर्गाच्या मध्ये 102 नंबर दोष असं तुम्ही सांगितलं. तर मी वाल्मिकी रामायण वाचून पाहिलं. वाल्मिकी रामायणाचं अयोध्या कांड काढलं, 52 नंबरचं सर्ग काढलं आणि श्लोक नंबर 102 पाहिला. मी हा श्लोक नंबर अध्याय नंबर सांगितला सह्याद्रीच्या पूर्वपणापासून तसंच. तर म्हणतात मी रामायणाला प्रमाण केलं, म्हणजे प्रमाण केलं त्या प्रमाणामध्ये तो शब्दच नाही, तर त्या प्रमाणामध्ये उल्लेख आलेला आहे, शिकारीचा उल्लेख आलेला आहे. पूर्वी राजे महाराजे शिकार देत असत, दशरथ सुद्धा शिकार करण्याचा धंदा असताना रात्रीचा प्रसंग होता, तो सर्वांना मिळते. श्रावण माळ आपल्या मातेपित्यांना पाणी आणण्याकरता गेला असताना झारीचा तुमूळ आवाज आला, दशरथाने बाण सोडला, तो श्रावणाला लागला, पण दशरथ त्या ठिकाणी शिकारी करता आलेला. राजे महाराजे त्यावेळेस शिकार का करीत होते त्याचं कारण असं होत की युद्धामध्ये विजय मिळवण्याकरता आपला नेम जो आहे तो कसा आहे हे तपासण्याकरता आणि शिकारी या होत होत्या. आणि आजही या ठिकाणी दोन क्षत्रिय आहे. क्षत्रियाला समोर शत्रू केव्हा आधार ते सांगता येते, मग क्षत्रियांनी सतत सावध राहावं लागतं आणि म्हणून त्या करता वेगवेगळ्या प्रकारे. आणि आपण जर मिलिटरीमध्ये पाहिलं तर त्यांचे कॅम्प होत असतात, त्या कॅम्पमध्ये सराव होत असतील, प्रॅक्टिस होत असतील, अशा प्रकारे प्रॅक्टिस म्हणून त्यावेळेला राजे महाराजे शिकार करीत होते. आणि ज्या प्रमाणाचा आधी उल्लेख केला जितेंद्र आव्हाडने त्या ठिकाणी शिकारीचा उल्लेख आलेला आहे, पण त्या ठिकाणी कोणी असं सांगितलेलं आहे की भगवान घोरामचंद्र राम लक्ष्मण आणि पवित्र अशा प्रकारे कंदमळ घेऊन त्या ठिकाणी नंतर आणि भोजना करता गेले. मग त्या ठिकाणी कंदमळ घेऊन भोजना करता गेले तिथं मांसाचा संबंध आला होतं आणि त्या अशा प्रकारचं उदाहरण त्या ठिकाणी दिल्या गेलेलं आहे. तिथं मांसाचा कुठल्या प्रकारचा संबंध नसताना देखील राम मांसाहारी म्हणून होते असं म्हणणारा जो जितेंद्र आव्हाड आहे मी आज या ठिकाणी निषेध करतो.
अशा प्रकारे बोलणारे बेकार वक्तव्य करणारे लोक असतात ना, अशा लोकांना दंडित केलं पाहिजे. कुठल्या प्रकारे निराश आपण होतो. मला एकदा असा जे प्रसंग उपस्थित झाला होता 2019 मध्ये, ज्यावेळेला भारत सरकारने जम्मू काश्मीर मध्ये 10370 हटवलं. 10370 हटवल्याच्या नंतर काही प्रतिक्रिया पक्ष विपक्ष करून आल्या, त्यामध्ये पवार साहेबांची प्रतिक्रिया आली. शरद पवार यांची वर्तमानपत्रामध्ये बातमी आली, त्याला आम्ही प्रत्युत्तर दिलं. पवार साहेबांची प्रतिक्रिया अशी होती की सरकारने कुराणाचा आणि बायबलचा आदर केला पाहिजे, कुराणाचा बायबलचा आदर केला पाहिजे, याबद्दल कोणाचे कोणी कोणाचा आदर करावा. म्हणून त्यानंतर त्यांनी शब्द वापरला होता की देशाला रामायण महाभारताची गरज होती, हे शरद पवारांचे शब्द आहेत. त्यावेळेला आम्ही कठोर अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली होती, ती क्लिप सुद्धा व्हायरल झाली होती आणि ती क्लिप पवार साहेबांपर्यंत गेली होती. त्यांचे फोन आले होते एवढ्या संख्येमध्ये, ते माणिकराव शिंदे नाही कोणाला जे पाणी गायकवाड प्रचंड पुन्हा त्यांनी मला सांगितलं असं पवार साहेबांचा फोन आला. म्हणजे अभयनगर चिखलगाव यांची कुठं तरी अवलंबून भेट झाली होती, त्यांना सुद्धा पवार साहेब बोलले की कोण महाराज. आणि एवढंच नाही तर त्यांनी आदेश केले होते की ह्या महाराजांचं काही निगेटिव्ह आले दिसत होते. आम्ही राजकीय विरोध येत नाही, आम्ही कुठल्याही राजकारणी माणसाचे समर्थक नाही, विरोधकही नाही, परंतु जे वस्तुस्थिती आहे ते मान्य करता आम्ही कधी घेत असतो. त्यानंतर त्यांना एकूण विरोध केला, त्यांच्याच कार्यकर्त्यांना बोलले म्हणजे साहेब हे संस्थान असं आहे, त्या संस्थांच्या मंचाला जर काही स्पर्श झाला तर कमीत कमी आपले 10 आमदार बोलू शकतात. त्या प्रतिक्रिया त्यांना तिथून गेल्या तर त्यांनी आदेश केला की सर्वांनी शांत असा कोणी या विषयावर बोलू नका, ते घडले घटना सांगतो. तर ज्या वेळेला ठीक आहे धार्मिक कार्य आम्ही करतोय, धर्माच्याबद्दल कोणी बोलेल, ती व्यक्ती कोणी असेल, किती मोठी असेल, ती व्यक्ती त्या जागेवर रामायण महाभारताची गरज नाही तुम्ही म्हणाल तर त्या ठिकाणी आम्हाला ओळख सांगू. तर आम्हाला कोणी भावसारी म्हणेल आणि कुठल्या प्रकारचं प्रमाण नसताना त्यांना प्रमाण विचारलं की जे प्रमाण दिलं त्या प्रमाणामध्ये कुठेही रामाने भावसार केला तर उल्लेख नाहीये, वाल्मिकी रामायणाचं उदाहरण त्यांनी दिलं. मग अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये जर तुम्ही विकृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा वेळेला आपण सावध होणं गरजेचं आहे. भगवान रामचंद्र हे आपला आदर्श आहे. धर्म म्हणजे काही जर जाण्याचं असेल तर रामो विग्रहवान धर्म, भगवान रामचंद्रांचं जे आचरण आहे ते आचरण म्हणजेच धर्म आहे, यापेक्षा धर्म वेगळा नाही.